जय शिवराय मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना दिवसा आठ तास विजेची उपलब्धता व्हावी यासाठी शासनाच्या माध्यमातून कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नव्वद ते पंच्याण्णव टक्के अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत राज्यामध्ये येत्या पाच वर्षामध्ये या योजनेच्या अंतर्गत पाच लाख सोलर पंप लावण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे आणि याच्याच चा अंतर्गत आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये एक लाख सोलर पंपाच्या स्थापनेचं एक उद्दिष्ट घेऊन ही योजना हा टप्पा सध्या सुरू आहे मित्रांनो याच योजनेच्या अंतर्गत अर्ज केलेल्या कागदपत्र अपलोड केलेल्या पात्र झालेल्या आणि अप अद्याप पात्र न झालेल्या दोन्ही लाभार्थ्यांसाठी काही महत्वाचे असे अपडेट आहेत मित्रांनो आपण जर पाहिलं तर या योजनेच्या अंतर्गत साधारणपणे एक लाख ऐंशी हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्यात आलेली आहे जवळजवळ एक लाख सोळा हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपली कागदपत्रं अपलोड केलेली आहेत आणि याच्याचपैकी आता राज्यामध्ये हा जो एक लाखाचा टप्पा राबवला जात आहे त्याच्यापैकी साठ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांची निवड होऊन त्यांची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो ज्या शेतकऱ्यांची अद्याप देखील निवड झालेली नाही अशा शेतकऱ्यांची कागदपत्र तपासून त्या शेतकऱ्यांची निवड प्रक्रिया सुरू आहे याच्याच मध्ये आपण जर पाहिलं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून आधार कार्ड हा नोंदणी करत असताना चुकीचा दिला गेलेला आहे याचबरोबर आपला जो अपलोड केलेला सातबारा आहे तो चुकीचा आहे सातबाऱ्यावरती पाण्याची नोंद नसणं किंवा बँकेचा अकाउंट नंबर जे पासबुक दिलेले आहे ते ब्लर असणं किंवा इतर काही कागदपत्रं त्याच्यामध्ये स्पष्ट स्थितीमध्ये नसणं अशाच कारणास्तव अशा शेतकऱ्यांचे जे अर्ज आहेत ते त्या ते ठिकाणी त्रुटीमध्ये काढले जात आहेत आणि याच्याचसाठी या प्रक्रियेमध्येची अंमलबजावणी पार पाडत असताना एकतीस मार्च दोन हजार तेवीस रोजी बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे अर्ज त्रुटीमध्ये काढण्यात आलेले आहेत त्या शेतकऱ्यांना मेसेजद्वारे तशा प्रकारे कळवण्यात देखील आलेलं आहे आणि तुम्हाला जर मेसेज आलेला नसेल तुम्ही जर अद्याप देखील कागदपत्र अपलोड करून प्रतीक्षेत असाल तर आपलं लॉग इन करून चेक करा जर तुम्हाला डी जी एमच्या माध्यमातून जर त्रुटी काढलेली दाखवत असेल तर जी काही त्रुटी काढलेली असेल जी काही कागदपत्रं मागितली जात असतील ती कागदपत्र पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आता मित्रांनो हे मेसेज येत असताना एक मोठी समस्या आहे बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून दोन ते तीन अर्जासाठी सेम एकच मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे सुद्धा मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे आपल्या प्रत्येक अर्जासाठी सेपरेट मोबाईल नंबर असणं आवश्यक आहे आणि अशा प्रकारे जर मेसेज येत असतील आणि असा जर गोंधळ निर्माण होत असेल तर आपल्या प्रत्येक अर्जासाठी आपल्या मेडाच्या कार्यालयात संपर्क करून मोबाईल नंबरसुद्धा बदलून घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून आपला अर्ज पुढील प्रक्रियेमध्ये समाविष्ट केला जाईल आपल्याला जर त्रुटीचा मेसेज आलेला असेल किंवा ऑनलाईन जर त्रुटी दाखवत असेल तर मेडा कार्यालयाशी संपर्क का साधून आपल्याला मागितलेली कागदपत्र आपली अस्पष्ट असलेली कागदपत्र किंवा आपली चुकीची कागदपत्र बदलण्याचा प्रयत्न करा जर तुमचा आधार नंबर जर चुकलेला असेल तर त्या ठिकाणी मोठा गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि याच्यासाठी सुद्धा तुम्ही मेडा कार्यालयाशी संपर्क का साधून आपल्यापत्राची पूर्तता करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची कागदपत्र व्यवस्थित आहे ज्या शेतकऱ्यांची सर्व माहिती बरोबर आहे अशा शेतकऱ्यांची याच्या अंतर्गत निवड करून त्यांना सेल्फ सर्वे आणि पेमेंटचे ऑप्शन सुद्धा देण्यात येत आहेत तुम्हाला जर सेल्फ सर्वेसाठी जे ऑप्शन आलेले असेल मेसेज आलेला असेल तर तुमच्या ज्या ठिकाणचा तुम्ही सातबारा दिलेला आहे ज्या पाण्याच्या ज्या विहिरीची बोअरची तुम्ही नोंद दाखवलेली आहे किंवा त्याच्यासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे अशा सिंचनाच्या स्रोतावरती स्वतः लाभार्थ्यासह त्या ठिकाणी सेल्फ सर्वे करण्याचा प्रयत्न करा सेल्फ सर्वे व्यवस्थित झाल्यानंतर पुढे तुम्हाला पंप मिळण्यासाठी कुठल्याही प्रकारची समस्या येत नाही मात्र सेल्फ सर्वे करत असताना दिवसा उजेडामध्ये आणि योग्य त्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणचा तुम्ही सातबारा दिलेला आहे जे पाण्याचं सिंचनाचा साधन दिलेलं आहे त्याच ठिकाणी करण्याचा प्रयत्न करा तुम्ही सेल्फ सर्वे व्यवस्थित अपलोड केल्यानंतर तुम्हाला पुढे पेमेंटची प्रक्रिया तुम्हाला व्हेंडर सिलेक्शनची प्रक्रिया आणि पुढे तुमच्या पंपाचं इन्स्टॉलेशन अशा प्रकारच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलं जाईल मित्रांनो हा जो टप्पा राबवला जात आहे हे जे लाभार्थ्याची निवड केली जात आहे ते एक लाख पंपाच्या अंतर्गतच आहे याच्या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सौर अर्थात महावितरणच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी आपले पेड पेंडिंग कनेक्शन आहेत ज्यांना आज डिमांड भरून सुद्धा अद्यापही करण्यात आलेले नाही अशा शेतकऱ्यांनासुद्धा या ठिकाणी सोलर पंप जा दिले जात आहेत त्यांच्या विजेची जोडणी झालेली नसेल तर त्या शेतकऱ्यांना सोलर पंपाचा पर्याय निवडण्यासाठी सांगितलं जात आहे जर शेतकऱ्यांनी सोलर पंपाचा पर्याय निवडला तर त्यांना हे सोलर पंप दिले जाणार आहेत त्याच्यासाठीचा जी आर देखील निर्गमित झालेला आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर जे आता सेंट्रलाईज टेंडर या ठिकाणी काढण्यात आलेले कुसुम योजनेअंतर्गत त्याच्यामध्ये महाराष्ट्रासाठी एक लाख ऐंशी हजार पंपासाठी जे टेंडर बोली लावण्यात आलेली होती ते टेंडर उघडण्यात आलेले आहे त्याच्यामुळे आता येणाऱ्या या नवीन टप्प्यामध्ये जो टप्पा आता एप्रिलपासून पुढील मार्चपर्यंत राबवला हो जातो याच्यामध्ये सुद्धा साधारणपणे एक लाख ऐंशी हजार पंपापर्यंत पंप हे महाराष्ट्र राज्याला मिळणार आहेत ज्याच्यापैकी साधारणपणे एक लाखापर्यंतची नोंदणी यापूर्वी झालेली आहे त्याच्यामुळे उर्वरित जो कोटा येईल त्याच्यासाठीची नोंदणी त्याच्यासाठीचे नवीन अर्ज किंवा ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांचे अपूर्ण अर्ज त्यांची कागदपत्र अपलोड करणं अशा प्रकारच्या प्रक्रिया देखील सुरू होतील आणि याच्या संदर्भातील जे काही महत्वाचे अपडेट येतील जे काही तुमच्या उपयोगाचे अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण वेळोवेळी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत परंतु हे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी वेळोवेळी अशी आलेली माहिती नक्की पाहत चला, जेणेकरून तुमचं कुठल्याही प्रकारे या ठिकाणी नुकसान होणार नाही तर भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह धन्यवाद